माझं म्हणणं आहे की देवेंद्रजींनीच माफी मागितली पाहिजे पहिली, कारण का ते कन्फ्यूज आहेत बिचारे देवेंद्रजी. एक तर त्यांचं खूपच बिचाऱ्यांचं डिमोशन झालंय, त्याच्यामुळे मला खूप देवेंद्रजींचं वाईट वाटतं की जो माणूस मुख्यमंत्री होता त्याचा उपमुख्यमंत्री केला, त्याचा हाफ वन अँड टू आहेत, मुख्यमंत्री त्याच्यातले वन आहेत असं त्यांचे जॅकेटवाले त्यांचे फोटोग्राफर म्हणतात. म्हणून म्हणते मी, म्हणजे त्यांचा काय निर्णय झाला का नाही माहिती नाही, पण त्यांची जी सोशल मीडिया टीम आहे त्याचे सगळे लोक जॅकेट घालतात डीसीएम वन. ते नवीनच काहीतरी मी सुरू केलंय, त्याच्यामुळे जो माणूस सीएम होता तो डीसीएम वन झालाय. हे काहीतरी नवीनच महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला देवेंद्रजींबद्दल प्रचंड मनात आस्था, आदर, प्रेम आणि अस्वस्थता आहे, कारण देवेंद्रजींवर इतका अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे क्लिअरली ही इज गेटिंग कन्फ्युज. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जो जीआर त्यांनी वाचला, त्या जीआरमध्ये सह्या कुणाच्या होत्या? शरद पवार मंत्री होते का त्या सरकारमध्ये, का मुख्यमंत्री होते? शरद पवारांचा रोल काय होता त्या जीआरमध्ये? उद्धवजी 2011 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का ते सरकारमध्ये होते? इट्स अ जोक या. म्हणजे तुम्ही आरोप जेव्हा करता ते सबस्टँडर्ड, आणि देवेंद्रजी तुमसेही उमेद नाही, यू आर अ सिरियस पॉलिटिशियन. त्याच्यामुळे ते जेव्हा हल्ला आमच्यावर करतात, मला वाटतं कुछ तो करारा जवाब वहां से आएगा. करारा तो आया नहीं, सब गलत डेटा था. 2011 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का राज्याचे? नाही, हो, काँग्रेसची सत्ता होती. त्याच्यात किती लोक माननीय आदरणीय नारायण राणे त्या कॅबिनेटला होते, आदरणीय दादा होते, आदरणीय सुनील तटकरे होते, भुजबळ साहेब होते, हसन मुश्रीफ होते 2011. त्यानंतर आता 2021 त्या, आणि तेव्हाही शरद पवार त्या कॅबिनेटला नव्हते. आणि ते जे त्यांनी मिनिट्स दाखवले ना, ते मिनिट्स थोडे वाचून देखले तर ह्या सगळ्यांची नावं आहेत त्याच्यात, जे आज देवेंद्रजींच्याच बरोबर सोबत बसलेत, एका कॅबिनेटमध्ये बसतात. राजीनामा त्यांना माफी मागितली नाही, पहिला देवेंद्रजींनी मागितला पाहिजे की त्यांनी चुकीचं महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली तर देवेंद्रजींनी परवा केली, त्यांनी पहिली माफी मागितली पाहिजे.